मी एक पाहिलं की तुम्ही आधी कोर्स जॉईन करण्याच्या आधी म्हणजे खात्रीशीर नव्हतात इन्स्टिट्यूट हाँ, बद्दल. ते असं की म्हणजे कसं काय बिकॉज काय प्रश्न होता तुम्हाला मनात? मला असं मी ऑनलाईन खरं सांगायचं झालं तर तसं कॉलेजमध्ये व्हायचं, पण असं डिरेक्टली अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणं म्हणजे भीती वाटायची मला की आपण पैसे ट्रान्सफर तर करतोय पण ते कसं होणार, काय होणार, आपल्याला येणार की नाही, हे खूप सारे प्रश्न होते. आणि डाऊटफुल होते असे की अरे बापरे, मी ट्रान्सफर केल्यानंतर मग हे इन्सिडेंट नसलं, मग कोणीतरी चुकून काही हे केलं तर असं वाटायचं. कारण बरोबर आहे, का बरोबर. सध्या एवढं 1,000 रुपये म्हटलं तरी खूप वाटतात बरोबर ऍक्च्युली. बरोबर. मग आताचा तुम्हाला कंडिशन आता काय वाटतं, आता कोर्स झाल्यावर काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं मॅम, खरंच खूप छान शिकवलं, अगदी म्हणजे डाऊट्स एवढे क्लिअर केलेत ना की आत्ता जरी मी तुम्हाला एखादा डेमो नाही ना देऊ शकली, तरी जे व्हिडिओज अपलोड केलेत ना ते सुद्धा बघून कम्प्लिटली आम्ही एक टेंडर फिल करू शकतो. इतपत म्हणजे सरांनी खूप छान शिकवलं, खूप छान वाटलं. बरोबर तर आहे. मी सांगितलं पण होतं की मी बीपीएमएस साठी पण इंटरेस्टेड आहे म्हणून. तर बीपीएमएस आणि आपलं हे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, गव्हर्नमेंट टेंडर, हे आपलं गव्हर्नमेंट एस्टिमेट कसं बनवतात ओके ओके. त्यासाठी पण. मी तो एक आणि ज्यावेळेस माझं सरांसोबत बोलणं झालं ना त्यावेळेस मी शुअरली झाली की नाही बाबा खरं इन्स्टिट्यूट आहे, एवढं काही टेन्शन नाही आपल्याला घ्यायचंय. ओके मग केलं स्टार्ट एकदा तर आधी शुअर नव्हती. बरोबर आहे. मग ते आणि ऍक्च्युअली कसं आहे बऱ्याच ना की जणांना विचारलं पण मी गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये वगैरे पण फिरले ना, बऱ्याच जणांना विचारलं मी की बाबा हे टेंडरिंग, टेंडर फील करणं किंवा पब्लिश करणं हे कुठंच शिकवत नाही का, तर ते म्हणतात नाही कुठंच नाही शिकवत. आणि माझ्या तर माइंड मधून हे सर्व गेलं की बाबा नाही टेंडर फिलिंगचा कोर्सच कुठे नसला. आणि अचानक ती न्यूज आपल्या समोर येणं की बाबा आहे कुठेतरी कोर्स, ऍक्च्युअली सो म्हणजे मग ते शिकवणं म्हणजे असं वाटत नाही सरांकडून की ते म्हणजे एकदम टफली सांगतायत किंवा हार्डली, एकदम जस्ट म्हणजे एकदम सॉफ्टली समजावून सांगतात की जे असं लवकर कळेल, म्हणजे एक्झाम्पल्स अँड ऑल सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने समजवतात. असं कधी वाटलं नाही की कोणता तरी टॉपिक मागे ठेवतात, म्हणजे कोणताही क्वेश्चन विचारला ना त्यांना की आन्सर असणारच असं, हा बट जे नाहीच आहे ना आपण काहीतरी वेगळ्यासारखं विचारणार ते नाहीच. आणि खरंच थँक्यू मॅम, खूप मोठा सपोर्ट भेटला मला टेंडरच्या बाबतीत येस ऍक्च्युली. येस येस येस. वेलकम मॅडम. थँक्यू.